नमस्कार, मी शामराव मोकाश ओ रिक्षावाले, जरा व्हिडिओ आता बघा. आणि महाराष्ट्रात आता रिक्षा टॅक्सीची जी परमिट आहे, काळ्या पिवळ्या रिक्षा टॅक्सीची परमिट होती ना, आता ती बंद होणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आणि आता नवीन सरकार आलं का नाही, पहिला निर्णय हा रिक्षा परमिट बंद होणार आहे, हे मात्र कुणीही विसरू नका. तर ज्याला कुणाला रिक्षाचं परमिट नाही ना, ज्यांनी आरटीओला जावा आणि ताबडतोब परमिट काढा. आता तुम्ही असं काय म्हणायचं काम नाही, नवीन सरकार आलं की हे परमिट बंद झाले म्हणून समजायचे आहेत. हां, तर प्रत्येकाला ज्याला कुणाला रिक्षा टॅक्सीचं परमिट काढायचं आहे ना, ते प्रत्येकानं जाऊन आरटीओला जावा, ऑनलाईन करा, पोलीस रिपोर्ट घ्या आणि ती लायसन बिल काढा. आता दोनच महिना हातात आहेत बघा, 15 दिवसानं नवीन सरकार आलं की निवडून आलं की सरकार निर्णय घेणार. बघा, रिक्षाची परमिट आम्ही महाराष्ट्रातनं कायमची बंद केली. तर ज्याला कुणाला परमिट काढायचे आहेत ना, ताबडतोब जावा रिक्षावाल्यानो, नाहीतर पुन्हा परमिटचा लोचा काळा बाजार असतोय. जावा, कुठे काम नाही, धंदा नाही, काही सुद्धा नाही, आणि घ्या जावा रिक्षाचं परमिट आणि करा स्वयंरोजगार, करा जावा, टॅक्सीचं परमिट काढा जावा. आणि सगळ्यांना सांगा, हा व्हिडिओ शेअर करा, हे मात्र विसरू नका. जावा जावा, लवकर काढा जावा रिक्षाचं परमिट, नाही बंद झालं पुन्हा म्हणतील मला काही कळालं नाही, याव नाही त्याव नाही. धन्यवाद. मोठवाले मुकाशी, यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.